मनपा आयुक्त से मुलाकात में की मुद्दों पर चर्चा। इंटक के नवमुंबई अध्यक्ष एवं कांग्रेस प्रवक्ता रविंद्र सावंत ने शुक्रवार को मनपा आयुक्त अभिजीत बांगर से मुलाकात की और महानगर पालिका में कार्यरत कॉन्ट्रैक्ट और दिहाड़ी कामगारों की लंबित समस्याओं पर चर्चा करते हुए उन्हें न्याय देने की मांग उठाई। उनके साथ तमाम कामगार प्रतिनिधि एवं इंटक पदाधिकारी भी मौजूद थे। रविंद्र सावंत ने कहा कि आज महानगर पालिका को जो भी पुरस्कार मिल रहे हैं उसमें कामगारों की अहम भूमिका है, लेकिन जब उनको मौलिक वेतन भत्ता या सुविधाएं देने की बात आती है तब महानगर पालिका पीछे हट जाती है। हम कामगारों के साथ इस तरह का न्याय नहीं होने देंगे। नवीन भाई इंटेक्सच्या माध्यमातून जे आता खूप मानधनावर आणि कोविड काळात जे परमनंट आस्थापनेवरील मुख्य कामगार अधिकारी कर्मचारी आदी काम करतात त्यांच्याविषयी आम्ही 15 मुद्दे आयुक्तांना मांडले। त्यांच्या प्रत्येक मुद्द्यावरती आयुक्तांनी सकाळमध्ये चर्चा दिल्या, उत्तर दिलं की पहिला मुद्दा असा होता म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा की ठोक मानधन एवढ्या वर्षाचे काम करतात त्यांना कुठलंही सुरक्षा कवच आपल्या महापालिकेकडून उपलब्ध नाही आहे। की जर कोविड काळात म्हणा कोविड काळ म्हणा की असाही जर एखादा ठोक मानधन कामगार आजारी पडला तर त्याला कसलीही सुविधा नवी मुंबई महापालिकेकडून मिळत नाही। आज त्यांचे जवळजवळ 50 ओलून आले ते ठोक मानधनच काम करतात, यांचा विचार परमनंट म्हणून करावा। पण आम्ही मुख्यमंत्र्यांकडून दाद मागणार आहे, आयुक्तांना पण दाद मागली, याच्या अगोदरही आम्ही विधानभवनाचे आपले सभापती आमचे विधानसभा सभापती नाना पटोले यांच्याकडे आपले हे मागचे आयुक्त मिसाळ साहेब यांची चर्चा केली, त्यावेळेला पण आम्ही सांगितलं की बाबा ह्यांना कशाप्रकारे परमनंट करता येईल याचा विचार करावा। आज आयुक्तांनी ह्या मुद्द्यावरती आयुक्तांनी सकारात्मक निर्णय दिला, आयुक्त म्हटले येणाऱ्या आकृतीबंधमध्ये आपण यांचा विचार करू आणि कशाप्रकारे यांना भरती करता येईल ह्या मुद्द्यावरती आपण परमनंट करत या मुद्द्यावरती आपण सकारात्मक त्यांनी आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे। बता दे की नवी मुंबई महानगर पालिका में 5000 से अधिक ठेका और दिहाड़ी कामगार कार्यरत हैं। आरोप है कि मनपा उन्हें समय पर वेतन और दूसरी सुविधाएं नहीं देती है। इंटक अध्यक्ष रविंद्र सावंत ने कहा कि जब समान काम समान वेतन का नियम लागू है तब कॉन्ट्रैक्ट या दैनिक कामगारों के साथ भेदभाव नहीं होना चाहिए। सावंत ने कहा यदि न्याय नहीं मिला तो वे बड़ा आंदोलन करेंगे। ज्या कोविड काळामध्ये जे आता नवीन भरती जी यांनी केली त्या भरतीमध्ये प्रत्येक ज्या कामगाराला म्हणजे जे फार्मासिस्ट असो की ANM असो त्यांना पगार 45 ते 30 हजार रुपये केले आहे। आणि जर आमचा फार्मासिस्ट जर 20 हजार ठोक मानधनाला घेत असेल आणि तो जर नवीन येणारा जर फार्मासिस्ट 30 हजार रुपये घेत असेल ही तफावत दूर करण्याचं आयुक्तांनी आश्वासन दिले आणि ह्या फार्मासिस्टला पण त्या नियमाप्रमाणे पगार मिळणार आहे। ANM असो त्या किंवा इतर कोविड काळातले काम करणारे MPW असो त्यांनाही तो फरक वेतनाचा फरक हा पालिका आयुक्त देणार असं मान्य केलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचा एक विषय होता की आरोग्य विभागात जो परमनंट कामगार जे आहेत त्यांचा बिलाविषयी विषय होता तो पण आयुक्तांनी सोडवण्यासाठी मी त्यांना विनंती केली की आपण कॅशलेस पॉलिसी आहे ना, जेणेकरून कोणत्याही हॉस्पिटलमध्ये त्या कर्मचाऱ्याचं कुटुंब जाऊन उपचार घेऊ शकतं, कारण की बऱ्याचशा आत्तापर्यंत बरेचसे बिलं पेंडिंग आहेत आरोग्य विभागात, त्याकडे पण आयुक्तांना सांगितले सकारात्मक भूमिका दिली, ते पण आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू। ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें।